जिल्हा परिषद विकास निधी अंतर्गत 3.5 कोटी रुपयांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न। पिंपळगाव काणे जिल्हा परिषद विकास निधी अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य विरोधी पक्ष नेते माननीय बंडूभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून 3.5 कोटी रुपयांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झाला। यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय आमदार डॉक्टर संजय चिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला। कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा सरचिटणीस नंदूभाऊ अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत कपले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजेंद्र ताणकर, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, गजानन सरोदे, रामा इंगळे, ज्येष्ठ नेते वामनजी खडपे, मुरलीधरज राऊत, रामदास जिबुंदे, राजकुमार कोठारी, रामेश्वर उमाळे, गावातील तरुण तडफदार युवा मोर्चा कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ मंडळी तसेच महिला भगिनी यांच्यासह समस्त गावकरी मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते। RC24 न्यूज करता मंगल काकडे, पिंपळगाव।